सर्यान, आमचा रक्षण करू शकला नाही तर हा बोधधम्मा तुमच्या पाठीशी पण पीठपणे उभा राहील. म्हणून बाबासाहेबांनी बोधधम्माची दीक्षा दिली आणि बाबासाहेबांनी आपल्याला बोधधम्माची दीक्षा दिल्यानंतर आपल्याला इशारा केला की मी माझ्या पोटाच्या खिशात बुद्ध लोकांसाठी महाराजांसाठी नाही पुतळी ठेवली आहे. आता त्या पुतळीमध्ये काय आहे हे सांगायला बाबासाहेब जिवंतच राहील नाही. 53 दिवसातून बाबासाहेब आपल्याला सोडून गेले आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पोटाच्या खिशात कोणती पुतळी ठेवली माहित आहे का? लक्ष देऊन ऐका. वर्ष दिनशी बुद्धिस्त 1928 बौद्ध राष्ट्र होते आणि बाबासाहेब भारताकडून होते आणि त्या बौद्ध राष्ट्राचं म्हणणं होतं की बुद्धाचा जन्म भारतातच झाला, बुद्धाला ज्ञान प्राप्ती भारतातच झाली आणि बुद्धाचा महापरिनिर्वाण सुद्धा भारतातच झालं. ते लोक भारताला योगी समजतात. भारतात जर बौद्ध बांधव बौद्ध समाज गरीब असेल तर त्याची सामाजिक शिक्षणिक उन्नती करणे हे ते बौद्ध राष्ट्र आपलं पहिलं कर्तव्य समजतात. बंधूनं बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला न समजा जसं खूप काही दिलं आहे आणि वर्षी बुद्धिस्ट या संघटनेची म्हणजे या 128 बौद्ध राष्ट्रासोबत आपल्याला जोडण्याचं बाबासाहेबांचं लक्षण होतं आणि म्हणून बाबासाहेब दर 2 वर्षाने होणाऱ्या मीटिंग मध्ये गेले होते. बाबासाहेब 1950 1952 1954 नंतर 1956 ला बाबासाहेब आपल्याला सोडून गेले आणि त्यांची वर्ल्ड फिलोशिप बुद्धिस्टची मीटिंग बंद पडली. बाबासाहेबांनंतर त्या वर्ल्ड फिलोशिप बुद्धिस्ट या मीटिंग मध्ये कोणीच आलं नाही. आणि तुम्हाला माहित आहे का त्या पुतळीचा शोध कोणी लावला? मी तुम्हाला सांगते, त्या पुतळीचा शोध बाबासाहेबांच्या पंतूर आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब त्यांनी त्या पुतळीचा शोध लावला. आणि जगातील बौद्ध धर्मियांना मिळणारा कोट्यावधी रुपयाचा निधी बौद्ध धर्मियांच्या नावावर आणला. तो त्यांनी त्यांच्या कल्याणासाठी वापरला नसून मनुवादी व्यवस्थेने आपल्याच कल्याणासाठी वापरला. आणि ही गोष्ट राजरत्न साहेबांनी वर्ल्ड फिलोशिप बुद्धिस्ट त्याच्या ऑर्गनायझेशनच्या लक्षात आणून दिली. त्यांना सांगितले की मी बाबासाहेबांचा पंतू आहे, बाबासाहेबांचा विचाराचा वारस आहे आणि भारतीय बौद्ध महासभा या नात्याने बाबासाहेबांचे राहिलेले कार्य करत आहे. त्यासाठी तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या समितीला सहकार्य करावे अशी मागणी केली. त्यानुसार 128 बौद्ध राष्ट्राने राजरत्न साहेबांवर विश्वास टाकून त्यांना वर्ल्ड फिलोशिप बुद्धिस्टचे सेक्रेटरी बनवले. आणि बंधूंनो, राजरत्न साहेब आपल्या बुद्धाची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे, मजबूत करण्याचे बँक खोलत आहे आणि आता लवकरच 5-10 वर्षात आपल्या बुद्धाची बँक, बुद्धाची शाळा, बुद्धाचे दवाखाने चालू करण्याचं काम राजरत्न साहेब करत आहेत. राजरत्न साहेब बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी आपलं जीवन समर्पित करून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहो रात्र करत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना साथ देऊन आणि एक हात एक संग करून आपण राजरत्न साहेबांना सहकार्य करून आपल्या बुद्धाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा संकल्प करूया. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सही लावून फिरत असतो, कारण ज्याची सही ज्या कागदावर होते त्याची ती ऑथॉरिटी असते की हा कागद माझा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची सही मी माझ्या छातीवर लावून ठेवतो कारण माझं जीवन बाबासाहेबांसाठी आहे, बाबासाहेबांच्या कार्यासाठी आहे. पण ती सही आज मी माझ्या छातीवर काढून तिच्या छातीवर लावली आहे कारण आता इतकंही पुढचं आयुष्य हे बाबासाहेबांचं कार्य पूर्ण करण्यासाठी ती वेचेल अशी अपेक्षा मी या बालिकेकडनं करतो.